धरणी आईची माया कशी जाईल वाया, धरणी आईची माया कशी जाईल वाया। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने येथील ग्रामपालिकेच्या प्रांगणात सकाळी 7:30 वाजता मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत सरपंच शांताबाई पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी नांदगाव पंचायत समितीच्या उपसभापती सौ मधुबाला खिरडकर, उपसरपंच पंढरीनाथ वरपे, सदस्य रामदास पाटील, बाळासाहेब लाठे, संदीप पवार, ग्रामविकास अधिकारी शरद मोहिते, तसेच सर्व महिला सदस्य व सामाजिक कार्यकर्ते, माजी पदाधिकारी, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी आणि ग्रामपालिकेचे सर्व कर्मचारी यावेळेला उपस्थित होते। त्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार ऑनलाईन ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते। प्रत्येक वेळी ग्रामसभा म्हटल्यावर अतिउत्साही मंडळी नेहमीप्रमाणे गावच्या विकासाभिमुख प्रश्न मांडण्यापेक्षा इतर विषय मांडत असल्याने गोंधळ निर्माण होत होता, परंतु पहिल्यांदाच ऑनलाईन ग्रामसभेचे आयोजन हा उपक्रम राबविण्यात आल्याने गावातील ठराविकच तरुणांनी ग्रामसभेत आपला सहभाग नोंदविला असल्याने गावातील अतिशय योग्य समस्या तरुणांनी मांडल्या असल्याचे शरद मोहिते यांनी यावेळेला सांगितलंय। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी भरत पाटील, जातेगाव। महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।